एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरातील सुनेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पतीने घाईघाई केली. पती मृत पत्नीचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत गेला. या घटनेची माहिती त्याने पत्नीच्या कुटुंबियांनाही दिली नाही. तिथे पत्नीवर अंत्यसंस्कार करू लागला, परंतु शेजाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. तो पत्नीचा मृतदेह घराबाहेर घेऊन चाललेला असताना पती एकटाच पत्नीचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीकडे गेला होता. शेजाऱ्यांनी पोलिसांना ह्याची माहिती दिली देताच तत्काळ पोलिसांनी स्मशानभूमीत धाव घेतली. पोलीस जेव्हा स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा जळती चिता विझवून महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी या घटनेचा तपास केला तेव्हा मृतपय महिलेच्या कुटुंबियांनी तक्रार केली की पती कृष्णाने तिची हत्या केली आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार त्याला अटक केली. मृत महिलेचे वडील विजेंद्र यांनी सांगितले की कृष्णाने सविताला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 2018 पहिला पती रवीला घटस्फोट देऊन सविताने कृष्णाची लग्न केले, परंतु दोघांमध्ये वारंवार वाद होते. कृष्णा हा सविताला मारहाण करायचा असा आरोप वडिलांनी केला. कृष्णानेच माझी मुलगी सविता हिचा खून केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी लावला आहे. महिलेची हत्या करून पतीने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. संबंधित घटनेबाबत पोलिसांनी मृत सविताच्या कुटुंबियांना मदत दिली. त्यानंतर पोलिसांसह तो स्मशानभूमीत पोहोचले. त्या ठिकाणी कृष्णा सविताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत होता. पोलिसांनी चित्तेची आग विझवून मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला. आरोपी कृष्णाला फाशी द्या अशी मागणी मृत महिलेच्या वडिलांनी केली.